नमस्कार मी अविनाश मुळीक नॅशनल सोशलिस्ट पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष आज ब्राह्मण महासंघाच्या वतीने चिनू वस्तूवर चीनची जी वस्तू आहेत चिनी त्याच्या विरोधात आज आंदोलन आहे बहिष्कार म्हणून आंदोलन करतायत खरं तर ह्याची गरज किंवा काय आंदोलनाच्या स्वरूपात आज मला तर वाटते ही गरज नाही आहे आणि ह्या काळामध्ये खरं तर हे एक स्टंटबाजी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ब्राह्मण महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जर का अशी स्टंटबाजी करायची असेल तर माझ्या सामान्य माता भगिनींना रेशन द्या अनेक जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या द्या असं मी म्हणेन ह्याला स्टंटबाजी म्हणत नाहीत ह्याला एक आपुलकीचा हात म्हणतात आणि हे जे तुम्ही करताय हे पूर्णपणे स्टंटबाजी आहे आणि ह्या गोष्टीला नॅशनल सोशलिस्ट पार्टी कधीही खपून घेणार नाही तुम्ही आज उठून उद्या उठून परवा उठून काहीही खेळ कराल आज करोनाच्या या धास्तीमुळे या विषाणूमुळे कित्येक लोक ह्या महाराष्ट्रामध्ये मेला आहेत मरतायत ते दुर्लक्ष करून जर आपण असा पोरखेळपणा करत असाल तर ह्याला माझी सामान्य जनता माझ्या माता भगिना भगिनी जे आहेत तुम्हाला कदापि सोडणार नाहीत आणि मी कोणत्याही एका जातीचं समर्थन करत नाही सर्व जातीचे माझे बांधव आहेत भगिने आहेत पण जे महाराष्ट्रात आता जे चालू आहे परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगाने जे आपण खेळ मांडला आहे तो खेळ पूर्णपणे लवकरात लवकर बंद करावा अन्यथा नॅशनल सोशलिस्ट पार्टी तुमची जागा तुम्हाला दाखवून देईल एवढंच सांगतो आणि या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये जर बघितला तर माता भगिनींना जेवायला अन्न मिळेना खायला काही रेशन नाही आहे अशा परिस्थितीमध्ये खरंच लाज वाटायला पाहिजे लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि जर लाज वाटत नसेल तर ती लाज आम्ही तुम्हाला दाखवून देऊ कशी असते आणि एवढंच मी आता आता खूप वाईट परिस्थिती चालू आहे त्याच्यामुळं मी काही बोलणार नाही माझ्या माता भगिनीपर्यंत मी पोचायला थोडासाच वेळ घेणार आहे त्याच्यामुळं आत्ता वेळ गेलेला नाही आहे त्याच्या अगोदरच आपण सुधरावं आणि हा चिनी 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 जे बोंबा लावला आहे तुम्ही ते बोंबाटा बंद करा पाच दहा रुपयेचे गलास कप फोडता अव जावा ना टीव्या फोडा ना फ्रीज फोडा ना तुमचे तीस हजारचे पन्नास हजारचे लाख रुपयेचे अव तुमची घरं भरून घेतलेलं आहात तुम्हाला कामधंदा नाही आहे या करोनाच्या ह्याच्यामुळे दोन तीन महिन्यामध्ये जे आमच्यावर परिस्थिती ओढल्या ही तुम्हाला कळणार नाही तुमची घरं पूर्णपणे भरून घेतलेलं आहे त्याच्यामुळं आता तुम्हाला रस्त्यावर किंवा फिरण्यासाठी जागा कुठे नाही आहे म्हणून काय करायचं तर चिनीवर बहिष्कार करू ह्याच्यावर बहिष्कार करू म्हणून तुम्ही रोडवर फिरता बोंबलत हे असं बोमलत, बोमलत फिरण्यापेक्षा माझा एक चांगला सल्ला आहे भाऊ म्हणून की हे नाटक बंद करावं तात्काळ आणि केंद्र सरकार राज्य सरकाराला जे गरिबांना जे अन्याय मिळणार आहे किंवा धान्य मिळणार आहे त्याच्यावर आपण काहीतरी बोला हे अशीच करू नका धन्यवाद